नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अश्विन मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी आणि अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते। हे दोन्हीही दिवस धन संबंधित उपाय करण्यासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत। या वर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबर शुक्रवारी आहे, तर दिवाळी 14 नोव्हेंबरला शनिवारी असणार आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे कोषाध्यक्ष तसेच दिवाळीला धनाची देवी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी करण्यात आलेल्या दान, हवन, पूजा आणि उपायांचे फळ अक्षय प्राप्त होते। तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास किंवा विशेष वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उपाय करणाऱ्या व्यक्तीला मालामाल करते। अपार धनाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी कुबेर यंत्र अत्यंत यशदायक आहे। धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली बसून हे यंत्र स्थापन करून कुबेर मंत्राचा एकाग्र मनाने जप केल्यास हे यंत्र सिद्ध होते। यंत्र सिद्ध झाल्यानंतर तिजोरीत किंवा धनस्थानावर या यंत्राची स्थापना करा। या उपायाने दरिद्रता दूर होऊन अपार धन व यशाची प्राप्ती होते। मंत्र आहे ओम यक्षाय कुबेराय वै श्रवणाय धन्य धन्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहित दापय स्वाहा। मंत्र पुन्हा एकदा ऐका। ओम यक्षाय कुबेराय वै श्रवणाय धन्य धन्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहित दापय स्वाहा। धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी यंत्राची पूजा करून विधीपूर्वक याची स्थापना करावी। हे यंत्र निरंतर धनवृद्धीसाठी अधिक उपयोगी मानले गेले आहे। कमी वेळेमध्ये जास्त धन मिळविण्यासाठी हे अत्यंत उपयोगी यंत्र आहे। या यंत्राच्या प्रयोगाने दारिद्र्य नष्ट होते। याच्या कृपेने गरीब व्यक्ती मालामाल होऊ शकते। जुने चांदीचे नाणे आणि पैशांसोबत कवड्या ठेवून लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्या कवड्यांची हळद आणि केशराने पूजा करावी। पूजा झाल्यानंतर या कवड्या तिजोरीत किंवा धनस्थानावर ठेवाव्यात। या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील। धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंदिरात जावे आणि देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे। पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा। देवी लक्ष्मीकडे पैशासंबंधी असलेल्या अडचणीच्या निवारणासाठी प्रार्थना करावी। थोड्याच दिवसात तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होतील। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा। धन्यवाद।